देवोनी करावे पुत्र विषयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पुत्र सेवेसी अत्यंत रत दयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र जाई भक्त लागू लालची बनी आहे. आता काय सांगू तुम्हाला आमची कथा. अहो जुन्या काळाची रीती लवकर लग्न करीती नवरा मरीती आणि सोहळ्या करीती अशी ही जुन्या काळाची रीती. आता काय सांगू तुम्हाला. अहो या सगळ्यांना आमच्या हातचा स्वयंपाक चालतो बर का. म्हणजे काय सगळं आयुष्य मिळत त्या स्वयंपाकात स्वयंपाकात आणि स्वयंपाकात आणि सगळं आयुष्य गेल्या 50 वर्षापासून एकट्याने घालवलंय. एकट्याचं दुःख काय असत ते एकट्यालाच माहिती. अहो जेल मध्ये एकटं राहायचं आणि घरात सुद्धा जेल सारखं एकटं राहायचं तसं झालंय सगळं. पण कोणाला सांगायचं आपलं दुःख. गेल्या 50 वर्षापासून या जोशी घराण्याचं नाव चांगलं ठेवण्याकरता माझं आयुष्य गेलं तरी कोणी सांगायचं बाई. अगं पार्वती हे पार्वती कुठे गेली काय जाणी ही पार्वती. अगं पार्वती त्या सुभद्राला सांभाळ बघू. त्या सुभद्राला सांभाळ पहिल्यांदा. अहो हिला लहान सुद्धा आलं नाहीये आणि ही विकेश आहे. हिला कळत सुद्धा नाहीये की आपला नवरा गेला म्हणून. आता पुण्याला प्लेग झाला आणि प्रत्येक घरात दोन दोन माणसं गेली. त्याच्यात हिचा नवरा गेला पण हिला कळतंय का की आपला नवरा गेला आहे म्हणून. हिचं नुसतं खेळण्यात लक्ष आहे या सुभद्राच. अगो बाई आणि बघता मी काल हिला अगो चौघडी शिकवायला घेत बसले बरं या सुभद्राला. आम्ही स्वयंपाकघरातून येते तर ही नुसती रिडांशी खेळत बसली होती. आता हसावं की रडावं हे सुद्धा कळेना मला. अहो तिचं खेळण्याचे दिवस. ती किल्ला नाही का बनवणार त्या रिडांचा. काय करायचं तिला कळत पण नाहीये की आपण विकेशा झालोय म्हणून. आणि मी तिला चौघडी शिकवायला बसले हो तर तिने हा दोरा आवला. आता एवढाच दोरा पाहिजे तो वाया घालवायचा दोरा. म्हणजे काय एकदा वाया घालवायची सवय झाली की त्या दोऱ्यापासून सुरू होईल ते वाडा विकण्यापर्यंत सगळं वाया जाईल. आमच्या शेतामध्ये सगळे काम करतायत हो आणि इथे या चिरेबंदी वाड्यात हे वाया घालवतायत. त्यांना कळत नाही आधी. सावित्री पार्वती पार्वती अगं आऊंच्या घरातून 6 महिन्यांनी नवीन सून येणार आहे आपल्याकडे. ते माप ठेवलंय बरं का. ती ओलांडे आणि ही सुभद्रा. ती सुभद्रा कुठून तरी पळत येईल आणि तिला पहिले म्हणे विकेशा की चांगलं झालं बरं मला तुझ्या बरोबर लपाछपी खेळायला मिळालं. तू असं कर पार्वती ऐकतेस ना मी काय म्हणते ते. तू असं कर त्या सुभद्राला बागेमध्ये पाठोरात बंद करून ठेव बघू. ती विकेशा तिला पहिले यायला नको. आणखी हे बघ.